महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान अंतर्गत शेगाव नगर परिषदेकडून शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाकरिता खरेदी करण्यात आलेली अडसणा शिवारातील जमीन ही 5 पट अधिक रक्कम खर्चून खरेदी करण्यात आली असून नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमीन खरेदीचे हे षडयंत्र घडवून आणल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी केला आहे. त्याबाबतची रितसर तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती अमित देशमुख मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. शेगाव नगर परिषदकडून मलनिस्सारण प्रकल्पाकरिता आडसणा येथील गट नंबर 94 मधील 0.6 हेक्टर इतकी जमीन सौसुरेखा वासुदेव लांजुळकर यांच्याकडून खरेदी करण्यात आली आहे. सध्या जमिनीची अकृषक म्हणून नोंद करताना नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. याशिवाय नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी जमीन खरेदी करताना नगर परिषद पॅनलवर तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती करत असताना त्यांच्याकडून शोध अहवाल प्राप्त करून न घेतला जमिनीची खरेदी करण्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली आहे. नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या स्वतःच्या व नातेवाईकांच्या स्थावर व जंगक मालमत्तेची चौकशी करून शेगाव येथे कार्यरत झाल्यापासून त्यांचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव. जय महाराष्ट्र. मी अमित देशमुख मनसे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा. गेल्या जानेवारी महिन्यात शेगाव नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी मल शुद्धीकरण केंद्राकरिता जमिनीची आवश्यक आहे असे भासून कृषक जमीन ही बनावट कागदपत्राद्वारे खरेदी केली. वाणिज्य येणे दाखवून त्याचे भाव रेट जे आहे 8 ते 10 लाख रुपये असताना हे कृषक जमिनीचे 8-10 लाख रुपये रेट असताना ते वाणिज्य दाखवून ते 60 लाख रुपयाच्या हिशोबाने दाखवून त्याचे 5 पट म्हणजे 3 कोटी 13 लाख 50 हजार रुपये हे दाखवले आणि ही जमीन खरेदी केली. या जमिनीत भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराची तक्रार आम्ही ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्य सचिव, त्यानंतर मुख्य आयुक्त अमरावती यांच्याकडे केलेली आहे. 15 दिवसाच्या आत जर ही तक्रार यांनी योग्य हाताळली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. जय महाराष्ट्र.